Welcome all of you आज आपण अभ्यासणार आहोत व्हॉट इज नायदर नॉर. नायदर नॉर काय आहे. पार्ट फर्स्ट, इट इज वन टाइप ऑफ निगेटिव्ह कंजेक्शन. हे एक नकारार्थी अर्थ असणारे एक उभयनवी अव्यय आहे जे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना एकत्र जोडते. तर याचा अर्थ आहे हेही नाही तेही नाही. प्रथम आपण नायदर नॉर ही संकल्पना अभ्यासू. Let's start. याचे आपण उदाहरण अभ्यासू. I have neither a notebook nor a pen. माझ्याजवळ वहीही नाही पेनही नाही. म्हणजेच या ठिकाणी दोन शब्द म्हणजेच अ नोटबुक आणि अ पेन हे दोन शब्द नायदर नॉर यांनी जोडलेले आहेत. तर आपण अजून एक उदाहरण पाहू. शी कॅन राईट नायदर मराठी नॉर इंग्लिश. या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश हे दोन शब्द हे नायदर नॉरने जोडलेले आहेत. शी कॅन राईट ती मराठीही आणि इंग्रजीही लिहू शकत नाही असा याचा अर्थ होतो. डेव्हिड नायदर इट्स नॉर ड्रिंक्स अ डे. डेव्हिड एक दिवस खाती नाही आणि पीतही नाही याप्रमाणे याचा अर्थ होतो. म्हणजेच नकारार्थी वाक्य जोडण्यासाठी या नकारार्थी दोन शब्द जोडण्यासाठी नायदर नॉरचा वापर केला जातो. वाक्याच्या सुरुवातीस नायदर नॉर वापरले असेल तर क्रियापदाचा वापर हा नॉर नंतर वापरलेल्या कर्त्यानुसार करणे हे आपण एका उदाहरणाने अभ्यासू. नायदर राहुल नॉर हिज फ्रेंड्स आर ऑन द ग्राउंड. या वाक्यामध्ये नॉर नंतर हिज फ्रेंड्स हा करता आहे. तर हिज फ्रेंड्स हे अनेकवचन करता आहे म्हणून त्यानंतर आपण आर हे क्रियापद वापरलेलं आहे. आपण अजून एक उदाहरण अभ्यासू. नायदर सूरज नॉर अजय लाइक्स टू वॉच क्रिकेट मॅच. नायदर सूरज नॉर अजय तर नॉर नंतर अजय हा एकवचनी करता आहे म्हणून आपण लाइक्स हे क्रियापद वापरलेलं आहे. म्हणजे थोडक्यात नायदर नॉर मध्ये जर हे नायदर नॉर वाक्याच्या सुरुवातीस आले असेल आणि नॉर नंतर जर क्रियापद एक वचन असेल नॉर नंतर करता जर एक वचन असेल तर त्यानुसार क्रियापद जर अनेक वचन असेल तर त्यानुसार क्रियापद वापरणे. या ठिकाणी आपण काही उदाहरणे दिलेली आहेत ते उदाहरण आपण मुहीमध्ये लिहावे आणि याचा सराव करावा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स.